बाजारपेठेच्या मागणीनुसार आधुनिक प्रगतशील शेती करत 30 गुंठ्यात 8 लाखांचे टोमॅटो घेऊन लिंगणूर तालुका मिरज येथील बाबासाहेब म्हेत्रे या तरुण शेतकऱ्याने धडा घालून दिलाय। म्हेत्रे यांनी 10वीनंतर पुढे न शिक्षण घेता शेतीतूनच प्रगती साधण्याचे ठरवून मागील 10 वर्षांपासून भाजीपाला उत्पन्न सुरू केलं। यावर्षी 30 गुंठ्यात टोमॅटोची लागवड केली आहे। मध्ये मल्चिंग पेपर टाकून 4.5 फूट बाय 2 फुटाचे बेड तयार केले। साधारणतः 2 फूट अंतरावर 2 रोपांची लागवड केली। ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केलं। 50-50% रासायनिक व सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली। या 30 गुंठ्यात 800 कॅरेट टोमॅटोचे उत्पन्न झालं असून 200 कॅरेट उत्पन्न अपेक्षित आहे। अहमदाबाद, मुंबई, कोल्हापूर या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी होतीये। प्रति कॅरेट 1000 ते 1150 रुपये दर मिळालाय। आजही या टोमॅटोचे उत्पन्न सुरू आहे। बियाणे, मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोची झाडं बांधणे, फळ सोडणे, निंदण यासाठी 30 गुंठ्यात 80,000 रुपयांचा खर्च आलाय।